सातपुडा क्रिएटिव्ह मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर शेतकऱ्यांकरिता एक महत्त्वाची आनंदाची बातमी वीज जिल्ह्यात होणार पाच हजार सातशे कांदा चाळी एकावन्न कोटी मंजूर कांदा उत्पादक जिल्ह्यांना प्राधान्य नगर कांदा उत्पादकांना कांदा चाळीसाठी अनुदान देण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून यंदा एकावन्न कोटी रुपयाच्या निधीला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे या रकमेतून राज्यातील वीस जिल्ह्यात पाच हजार सातशे चौदा कांदा चाळी उभारण्याचे उद्दिष्ट आहे कांदा उत्पादनात अग्रेसर नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जालना पुणे या जिल्ह्यात उद्दिष्ट अधिक आहे दरवाढीचा उभारणीवर परिणाम कांदा चाळीसाठी लोखंड सिमेंट जाळीचा अधिक वापर होतो गेल्या दीड वर्षापासून लोखंडासह सा सर्व साहित्याचे दर दुपटीने वाढले आहेत त्यामुळे साधारण पाच टन क्षमतेच्या कांदा चाळीसाठी किमान तीन लाखांचा खर्च येतो शासन मात्र दहा वर्षापूर्वी निश्चित केलेल्या एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये गृहीत धरूनच अनुदान देते अनुदान वाढीबाबत चर्चा सुरू होती दीड वर्षापूर्वी येथील कृषी उपसंचालक रवींद्र माणे यांच्यासह राज्यातील काही अभ्यासू अधिकाऱ्यांकडून लागणाऱ्या खर्चाबाबत कृषी विभागाने अहवाल मागितला होता मात्र त्यावर अजून काहीच निर्णय नाही त्यामुळे वाढत्या दराचा कांदा चाळ उभारणीवर परिणाम होत आहे पाणीवरून राज्यात दरवर्षी साधारण चाळीस लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते खरीपा खरीपासह लेट खरीप रब्बीत आणि उन्हाळी हंगामात कांदा लागवडीवर शेतकऱ्यांचा भर असतो गेल्या वर्षी पाण्याची उपलब्धता चांगली होती त्यामुळे दरवर्षीपेक्षा सुमारे वीस टक्के अधिक क्षेत्रावर लागवड झाली होती अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे कांदा चाळ नाही पंचवीस टन क्षमतेच्या कांदा चाळीसाठी सत्याऐंशी हजार पाचशे रुपये शासन अनुदान देते कांदा चाळींचे उद्दिष्ट आता कोणत्या कोणत्या जिल्ह्याला कितीच कांदा चाळी देण्यात आलेल्या आहेत तर वीस जिल्हे इथे आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याला किती कोटा आहे ते आपण पाहणार आहोत नाशिककरिता पाचशे पंचवीस कांदा चाळी उद्दिष्ट आहे पाच कोटी सत्तेचाळीस लाख धुळे तीनशे ऐंशी कांदा चाळी तीन कोटी बत्तीस लाख पन्नास हजार नंदुरबारमध्ये एकशे ब्याण्णव कांदा चाळी एक कोटी अडुसष्ट लाख जळगाव एकशे नव्वद एक कोटी सहासष्ट लाख पुणे दोनशे पंच्याहत्तर कांदा चाळ दोन कोटी चाळीस लाख उद्दिष्ट नगर पाचशे नव्वद कांदा कांदाचाळी पाच कोटी सोळा लाख सोलापूर दोनशे शहाऐंशी कोटी दोन कोटी पन्नास लाख छत्रपती संभाजीनगर पाचशे पंच्याण्णव खर्च पाच कोटी वीस लाख बासष्ट हजार जालना चारशे चाळीस तीन कोटी पंच्याऐंशी लाख पन्नास हजार बीड चारशे त्रेचाळीस तीन कोटी सत्याऐंशी लाख लातूर दोनशे अठ्ठ्याऐंशी कांदा चाळी एक कोटी नव्याण्णव लाख पन्नास हजार नांदेड एकशे बत्तीस कांदाचाळ एक कोटी पंधरा लाख पन्नास हजार परभणी तीनशे चाळीस कांदा दोन कोटी सत्त्याण्णव लाख पन्नास हजार हिंगोली त्रेसष्ट कांदाचाळ पंचावन्न लाख बारा हजार धाराशिव म्हणजेच पूर्वीचं उस्मानाबाद तीनशे पस्तीस कांदाचाळी दोन कोटी त्र्याण्णव लाख खर्च अमरावती ब्याऐंशी कांदा चाळी एकाहत्तर लक्ष पंच्याहत्तर हजार अकोला एकशे अठरा एक कोटी तीन लाख वाशिम एकशे अठरा एक कोटी तीन लक्ष यवतमाळ ब्याण्णव ऐंशी लाख पन्नास हजार आणि बुलढाणामध्ये एकशे नव्वद कांदा चाळी एक कोटी सहासष्ट लाख एवढा खर्च दिलेला आहे तर माहिती योग्य वाटल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद